शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि दिवसेंदिवस चोरट्यांची हिंमत वाढताना दिसते. लगडगंज पोलीस स्टेशन हद्दीत दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन एका महिलेचे मंगळसूत्र चोरून नेले. पोलिसांच्या डीबी पथकाने माहिती मिळताच लगेच ॲक्शनमध्ये येऊन चोरट्यांचा शोध घेतला व त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत 18 सप्टेंबर रोजी एक महिला जैन मंदिरातून परत येताना दोन युवकांनी दुचाकीवरून येऊन त्या महिलेचे मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण एका चोरट्याने दुचाकीवरून खाली उतरून जबरदस्तीने महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढून चोरून नेले. लकडगंज पोलिसांच्या डीबी पथकाला माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल अरुण धर्मे आणि PSI बारंगे यांच्या टीमने शोध सुरू केला. शहरात सर्वत्र अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या व गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लावण्यात आला व मंगळसूत्रसुद्धा हस्तगत करण्यात आले. काल दिनांक 18/9/2022 रोजी एक महिला जैन मंदिरातून आपली पूजा अर्चना करून घरी निघाली होती तेव्हा दोन बाईकस्वार येऊन त्या महिलेचं मंगळसूत्र ओढण्याचा प्रथम प्रयत्न केला. तिने वाचवण्याचाही प्रयत्न केला पण त्यातला एक जो खाली उतरला होता त्याने तो जबरदस्तीने मंगळसूत्र ओढले आणि तो घेऊन पळून गेला. एका इसमानंही त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही सक्सेस झाले नाही. लगेच आमच्या DB पथकाला माहिती झाल्यावर हेड कॉन्स्टेबल अरुण धर्मे आणि PSI बारंगे यांची जी टीम होती हे त्या दोन्ही इसमांच्या माहिती घेण्याच्या मागं लागले. सर्व शहरात अलर्ट करण्यात आलेले होते. काही तांत्रिक मदतसुद्धा घेण्यात आली आणि काही माहितीकारांनीसुद्धा माहिती दिली त्यानुसार त्यांना लगेच आरोपीसुद्धा मिळाले आणि चेनसुद्धा त्यांनी हस्तगत केली. आरोपीचे नाव रुपेश नंदकुमार पांडे राहणार शांतीनगर नागपूर, सचिन सुरेश टाकळीकर राहणार चिमाबाई पेठ तिमकी पोस्टे तहसील या हद्दीतले दोन्ही आरोपी आहे. दोन्ही आरोपींवर मागील गुन्हे आहेत. त्यातील एक आरोपी 18 वर्षात जेल भोगूनसुद्धा परत आलेला आहे. त्यांच्यावर नजर होती पण त्यांनी लगेच नजर असल्यामुळेच ते लगेच आमच्या ताब्यात आले आणि गुन्हा उघडकीस आला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.